ओम दुर्गाय नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवरात्रीमध्ये मातेच्या नऊ रूपाच्या पूजनाबरोबरच वेगवेगळ्या विधी पार पाडल्या जातात। मग त्यामध्ये मातेची ओटी भरणे, अखंड दिवा, याचबरोबर कन्यापूजनालाही या नवरात्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे की जे या नवरात्रीच्या दरम्यान न चुकता केले पाहिजे। मित्रांनो, म्हटले आहे की या नवरात्रीच्या दरम्यान मातेचे पूर्ण आशीर्वाद पाहिजे असेल तर कन्यापूजन हे खूप महत्त्वाचे ठरते। मित्रांनो, नवरात्री दरम्यान माता कन्या रूपामध्ये विचरण करत असते आणि कन्यापूजनाच्या वेळी या मुलींच्या रूपाने माता प्रत्यक्ष आपल्या घरी येते व त्यांच्या रूपात आपल्याला मातेची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्ती होते। परंतु याचबरोबर नवरात्रीमध्ये आपल्याकडून काही चूक तर होणार नाही ना, त्यात काही कमी राहणार नाही ना, मातेचे व्रत विधीपूर्वक झाले आहे का नाही, या सर्वातून नकळत झालेल्या चुकांमधून क्षमा मिळवण्यासाठी मातेला प्रसन्न करण्याचा हे कन्यापूजन खूप महत्त्वाचा क्षण आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे कन्यापूजन नेमके कधी करावे, कसे करावे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती, संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, प्रथम कन्यापूजन कधी करावे ये आपण जाणून घेऊया। तर कन्यापूजन हे आपण अष्टमी तसेच नवमी तिथीला करू शकता। तसे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस हे अतिशुभ असतात, या नऊ दिवसामध्ये आपण कधीही केलं तरी देखील चालणार आहे, परंतु शास्त्रानुसार अष्टमी व नवमी तिथीला आपण कन्यापूजन करू शकता। तर मित्रांनो, नवरात्रीतली यंदा अष्टमी तिथी ही 3 ऑक्टोबर सोमवार रोजी आलेली आहे, तसेच नवमी तिथी मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी आलेली आहे। आता आपण कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया। तर अभिजित मुहूर्त आहे 3 ऑक्टोबर रोजी दुपारून 12:04 ते 12:51 हा अभिजित मुहूर्त आहे। त्यानंतर विजय मुहूर्त दुपारी 2:27 ते 3:14, तसेच गोधूली मुहूर्त सायंकाळी 6:13 ते 6:37 हा अष्टमी तिथीचा मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजीचा आहे। आता 4 ऑक्टोबर रोजीचा जो मुहूर्त आहे नवमी तिथीचा, महानवमीचा, तो मुहूर्त जाणून घ्या। तर दुपारचा जो मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त 11:52 ते 12:39 हा अभिजित मुहूर्त असणार आहे। तसेच अमृत काळ मुहूर्त असणार आहे दुपारी 4:52 ते सायंकाळी 6:22। तसेच गोधूली मुहूर्त असणार आहे सायंकाळी 5:58 ते 6:22 हा मुहूर्त असणार आहे। या दरम्यान आपण कन्यापूजन संपन्न करू शकता। मित्रांनो, ज्यावेळेस आपण कन्यापूजन संपन्न करणार, त्या कन्यापूजन आपण नियोजन ठरल्यानंतर आपण त्याच्या अगोदरच आपण नऊ कन्यांना या कन्यापूजनाचे आमंत्रण द्यायचे आहे। त्याचबरोबर एका मुलालासुद्धा की जे भैरवाचे रूप मानले जाते त्यालासुद्धा आपण आमंत्रित करायचे आहे। आणि अष्टमी किंवा नवमी तिथीला आपण ज्यावेळेस कन्यापूजन करणार त्यावेळेस या कन्या आपल्या घरी येतील, त्यावेळी त्यांचे मातेच्या जय जयकारासह आपण स्वागत करायचं आहे। मित्रांनो, या नवरात्रीमध्ये तसे तर सर्व वयाच्या कन्या मुली या पूजनीय आहेत, परंतु शास्त्रानुसार पुराणानुसार 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतचे मुली या कन्यापूजनासाठी आमंत्रित करायचे आहेत। मग 2 वर्षापासून 9 वर्षापर्यंतची कन्याच का, यामागचे काय कारण? तसे तर सर्व मुली या मातेचे स्वरूप पूजनीय आहेत, परंतु शास्त्रानुसार 2 वर्षाच्या मुली तर कुमारिका रूप असते, 3 वर्षाच्या त्रैमूर्ती रूप, 4 वर्षाचे कल्याणी रूप, 5 वर्षाच्या मुलीचे रोहिणी रूप, 6 वर्षाच्या मुलीचे कालिका, 7 वर्षाच्या मुलीचे रूप चंडिका, 8 वर्षाच्या कन्येचे शांभवी, 9 वर्षाच्या कन्येचे दुर्गारूप, 10 वर्षाचे सुभद्रा माता, असे प्रत्येक कन्येमध्ये देवी मातेचे स्वरूप आहे। चला मग आता ही नेमके कन्यापूजन विधी काय आहे, ती कशी करावी ते जाणून घेऊया। मित्रांनो, ज्या दिवशी आपण कन्यापूजन करणार त्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे, स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन व मातास्वरूप कन्यांना जे प्रसाद अन्न तयार करणार आहेत ते आपण तयार करायचं आहे। त्याआधी आपण मातेचे सकाळची पूजन संपन्न करून घ्यायचं आहे, मग आपण प्रसाद बनण्यास, अन्न बनण्यास तयारीला लागायचं आहे। त्यामध्ये मग आपण खीर, पुरी, हलवा, भोजन आपण बनवायचं आहे। ज्यावेळी कन्या आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांचे स्वागत करावे, त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे, त्यांना आपण खाली बसवायचं नाही, त्यांना बसण्यासाठी आपण आसन टाकायचं आहे। त्यानंतर सर्व कन्यांचे पाय
आपण अवश्य धुवायचे आहे, त्यामुळे माता आशीर्वाद मिळतात व माता चरणस्पर्शाचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। आणि कन्यांचे पाय धुतल्यानंतर ते आपण कापडाने स्वच्छ पुसावे, त्यांना नमस्कार करावा, त्यानंतर अक्षता फूल व कुंकू लावायचं आहे त्यांना, आणि त्यांना विधीपूर्वक ओवाळायचं आहे। आपण मातेचे नामस्मरण करत राहायचं आहे व त्यांचे पूजन करायचं आहे। त्यानंतर सर्वात अगोदर मातेला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्व कन्यांना भोजन प्रसाद द्यायचा आहे। लक्षात ठेवा की या दरम्यान एकही कन्या नाराज होता कामा नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। भोजन झाल्यानंतर आपण कन्यांना यथाशक्ती मुलींना आवडणारे साहित्य दक्षिणा ही अवश्य द्यायची आहे, आणि हे देताना त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद आपण घ्यायचा आहे व कन्या रक्षणाची प्रार्थना करावी, चुकांबद्दल क्षमा याचना करावी, आणि ज्याप्रमाणे आपण त्यांचे आदराने स्वागत केले त्याचप्रमाणे त्यांना आदरानेच निरोप द्यायचा आहे। त्यांना आपण घराच्या बाहेरपर्यंत सोडण्यास जायचं आहे, त्यांना नमस्कार करून सदैव अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना आपण मातेसमोर करायची आहे। आणि मित्रांनो, हे कन्यापूजनमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। ज्यावेळी आपण कन्यापूजन करणार त्यावेळी आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना वृद्धांना अगोदर कन्यापूजनाचा मान अवश्य द्यायचा आहे, त्यानंतर आपण पूजन करायचं आहे, आणि त्यामुळे आपल्या मातेचा आशीर्वाद तर मिळेलच, त्याचबरोबर आपल्याला ज्येष्ठांचे देखील आशीर्वाद मिळतील, त्यामुळे घरातील सर्व वातावरण सुखमय होऊन परमसुख प्राप्ती होते। तर अशा प्रकारे आपण या विधीपूर्वक व श्रद्धापूर्वक मनोभावी कन्यापूजन संपन्न करायचे आहे।